आमचं चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवा. नमस्कार, आज लोकराजा राजश्री शाहू महाराज यांची जन्मशताब्दी, त्या निमित्ताने मी वेदा शिवानंदांवर इयत्ता 6वीची विद्यार्थिनी आपणा समोर कोल्हापूरचा पालनकर्ता राजर्षी शाहू महाराज यांची उदारता आंबोई चे शेत या कथेतून मानणार आहे. आदरणीय शाहूपीठ, शाहूपीठासमोरील मान्यवर यांना माझा नमस्कार. पार्वतीबाई शेताकडे निघाली होती, डोक्यावर टोपली आणि टोपलीत तिच्या कारभारासाठी जेवण होते. सूर्य माथ्यावर आला होता आणि तिची पावले धबधब पडत होती. समोरून पाडगावला चाललेल्या एका रुबाबदार घोडेस्वाराने तिला थांबवले. त्याने विचारले, हे कंच गाव म्हणायचं मडेल की बुद्रुक माझ्या भावा? ती उत्तरली, लय भूक लागल्या, काय हाय का तुझ्या टोपलीत? ती म्हणाली, घे की. असं म्हणत तिने डोईवरची टोपली खाली उतरली व त्यावरील कापड काढले. त्या घोडेस्वाराला देण्यासाठी एक दोन आंबोया तिने मोठ्या पानावर ठेवल्या. आ, याला काय म्हणतात ग बयो, आणि इतकाली भोक कशी पाडली तू याला? हे ऐकताच पार्वतीला हसूच आले. ती म्हणाली, याला आंबोई म्हणतात र, आणि याला भोक पाडावी लागत नाही तर तव्यावर आंबोईचं पातळ पातळ पीठ घातलं की त्यातलं पाणी मुरत आणि भोक पडतात बघ जागोजागी. तो घोडेस्वार मोठ्या आवडीने आंबोया खाऊ लागला. पाहताच तर काय, सगळी टोपली रिकामी झाली होती. आता ग पुण्यांना करून आणते, माझे हात हट्टे कट्टे हाय आणि घरात आंबोईचं पीठ बी हाय, कुणासाठी चालवलंय जणू? कारभारी राबतात दुसऱ्याच्या शेतात त्यांच्यासाठी. तो घोडेस्वार झोपडीपाशी आला. लोटाभर पाणी पिऊन व समाधानाची डेकर देऊन तो घोड्यावर बसून निघून गेला. इकडे पार्वतीने पुन्हा आंबोया घातल्या व ती शेताकडे निघाली. तिच्या पतीने तिला विचारले, काय ग पारू उशीर केला? अव वाटे ते घोडेस्वार भेटला, लय भुकेला होता, त्याला आंबोया खायला घातल्या. बेस केलेस, भुकेला माणूस जेवला म्हणजे साक्षात भगवंतच जेवला बघ, खावा आता सुखानं. ते दोघे आनंदाने आंबोया खाऊ लागले. दुसऱ्या दिवशी सकाळच्या प्रहरी राजाचे दूत दरवाजासमोर पाहून शेतकरी विचारात पडला. त्या दूतांनी विचारले, पार्वतीबाई आंबोळवाली इथेच राहते का? काय केले तिने? शेतकऱ्याने थोडे घाबरतच विचारले. तिला आणि तिच्या पतीला शाहू महाराजांनी ताबडतोब दरबारात बोलावलंय. कालच्या त्या घोडेस्वारानं कागाडी केली की काय? म्या काय अपराध केलाय वय? एका भुकेल्याला जेवायला घालणं हा काय अपराध झाला वय? चला सांगूया शाहू महाराजांनी. ते दोघे दरबाराकडे निघाले. पाहताच तर काय, त्यांचे स्वागत दिंडी दरवाजापासूनच सुरू होते. संकोचलेल्या पार्वतीने सिंहासनाकडे पाहिले. पाहताच तर काय, कालचाच घोडेस्वार. अवयोजकी तो कालचा घोडेवाला बाबा, म्हणजे ते शाहू महाराज होते. माफी असावी देवा, काल मी तुम्हाला भाऊ मानलं, एकेरी बोलावलं, चुकी झाली. पार्वतीबाई, राजा हा प्रजेचा भाऊ बंधू पिता हा सर्व काही असतो. काल तुझ्या प्रेमाने मला आंबोळ्या खाऊ घातल्या त्याने मी प्रसन्न झालो आहे. आता या तुझ्या पतीला दुसऱ्याच्या शेतात कामाला जावे लागणार नाही, कारण मी मडील के बुद्रुक येते 10 एकर शेत तुमच्या नावावर करीत आहे इनाम म्हणून. हे ऐकताच त्या गरीब जोडप्याच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. ते दोघे महाराजांना नमस्कार करून निघाले. एवढ्यात महाराज म्हणाले, या माझ्या बहिणीचे साडी चोळी देऊन सन्मान करा, आमच्या माहेरवाशी आहेत त्या. हे ऐकताच पार्वतीचे मन गही वरून आले. ही चौथी जोडी मडिलग्याला पोहोचली. काल जे शेत शाहू महाराजांनी इनाम म्हणून दिले होते तेच शेत आज आंबोईचे शेत म्हणून प्रसिद्ध आहे. धन्यवाद.